आज तुम्ही त्या पंजाब आणि हरियाणा आणि उत्तर नॉर्थ युपीच्या लोकांचं जे तिथं आंदोलन चालू आहे ते आंदोलन जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावातनं 10,000 लोकांची टोळी करतात. त्या टोळी येऊन तिथं बसायचं 10 दिवस. त्यांचे 10 दिवस संपले की दुसरी टोळी गावात तयार असते. ही जाते शेतीचं काम करायला, नवीन येते आणि तिथं नुसतंच येतात असं नाही, तिथं स्वयंपाकाची तयारी, रात्री मुक्कामाची तयारी सगळ्या रस्त्यावर. आणि आया बहिणी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबातल्या स्वयंपाक करण्याच्यासाठी येतात आणि तिथे 10,000, 20,000, 30,000, 50,000 कधी कधी 1,00,000 एवढे शेतकरी त्या ठिकाणी असतात. तर त्या माऊल्या तिथे सगळ्यांचा स्वयंपाक त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांना दूध घास त्या ठिकाणी देत असतात. आणि त्याचं म्हणणं एकच आहे की आम्हाला खरेदीची आणि मालाच्या किमतीची खात्री द्या, आम्हाला फुकट काय नको, आमच्या गावाची किंमत तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. अपेक्षा अशी आहे की केंद्राच्या सरकारने त्याचा विचार करावा. सांगितलं जातं की आम्ही सगळं करतो पण प्रत्यक्ष घरांचे घडत नाही आणि त्याच्यामुळे या प्रकारचा संघर्ष सुरू झाला आहे. आणि या संघर्षाचं वैशिष्ट्य कुठेही कायदा कुणी हातात घेतलेला नाही, एकदम शांततेने सगळं. कुठेही लाठीहल्ला करायची वेळ आली नाही. एक दिवशी गडबड काही लोकांनी केली पण ती गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते, ते गडबड करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बदनामी करणारा एक वेगळा वर्ग होता आणि त्याच्या पाठीमागं सत्ताधारी पक्षातले काही घटक होते. ही तक्रार आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळाली. पण अपेक्षा अशी आहे की आज नव्हद्या याच्यातून काहीतरी एक प्रकारचा धडा केंद्र सरकार शिकेल आणि यामध्ये अधिक लक्ष देण्याच्या बद्दलची काळजी घेईल. अच्छा तुम्ही सांगा, काल एक पार्लिमेंटमध्ये भाषण करताना आपल्याकडच्या एका सदस्याने सांगितलं की 10 वर्ष म्हणजे शरद पवार त्या ठिकाणी मंत्री होते, कधी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, कधी आंदोलन करण्याची वेळ आली, कधी लोक रस्ते देऊन बसले महिन्या महिन्यावर, हे कधी घडलेलं नव्हतं. त्याचं कारण डॉक्टर मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये शेती या प्रश्नाच्या संबंधी पूर्ण सत्तेचा वापर करून त्यांच्या पाठीशी उभं राहायचं या नीतीचा महत्त्वाचा भाग होता. आणि त्यामुळे असं कधी प्रकार आले नव्हते. आज त्या सगळ्यापासून लोक बाजूला गेलेले ठीक आहे. आज ना उद्या कधीतरी ज्याच्यातून आपण बदल करायला निश्चितपणाने यश होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जी शेती या ठिकाणी करतो, आज आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी नानासाहेबांचा उल्लेख का करतो की त्यांच्यात अजूनही